वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज आज आपण जे काही सेट एक्झाम आहे सेट एक्झाम पेपर एक मे दोन हजार सोळाचं क्वेश्चन सिरीज किंवा चे विश्लेषण बघणार आहोत या अगोदर आपण पार्ट वन बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन ब बॉक्समध्ये मिळून जाणार आहे तर आज आपण आता पार्ट टू बघणार आहोत जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न क्रमांक एकतीस ते साठ पर्यंत तर चला पुढील विधानाच्या आधारे खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतात किंवा कोणते निष्कर्ष काढता येतात विधान एक माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत विधान दोन वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही निष्कर्ष एक यामध्ये यांनी दिलेला आहे वरून फिरकी गोलंदाज आहे निष्कर्ष दोन दिलेल्या वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही तर अँसर येणार आहे फक्त दोन म्हणजेच वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही क्वेश्चन नंबर थर्टी टू पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतात विधान नंबर एक सर्व सफरचंद आंबे आहेत विधान दोन सर्व आंबे केळी आहेत निष्कर्ष एक आहे याच्यामध्ये सर्व सफरचंद केळी आहेत निष्कर्ष दोन आहे काही केळी आंबे आहेत तर आन्सर नंबर सी एक व दोन दोन्हीही जे काही एक आणि दोन निष्कर्ष आहेत ते दोन्ही इथं लागू पडतात क्वेश्चन नंबर थर्टी थ्री एका सांकेतिक भाषेत जर फ्रॉग हा शब्द एकाहत्तर एक्क्याण्णव अडुसठ असा लिहिला तर त्याच भाषेत टी आर आय पी ट्रीप हा शब्दाचा संकेतांक काय तर यामध्ये तुम्हाला जे काही बुद्धिमत्ता चाचणी किंवा रिजनिंगचं जे बुक्स आहे अनिल अंकलंगे किंवा किरण पवार सरांचा तुम्ही यूज करू शकता आणि हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स सोडवू शकता किंवा प्रॅक्टिस करू शकता ॲन्सर नंबर बी एकवीस एकोणास दहा सतरा क्वेश्चन नंबर थर्टी फोर खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे तर एफ ई एफ जी एस टी यू एम एल एन क्यू आर एस तर अँसर नंबर सी एन एम एल हा वेगळा आहे क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह पाच खेळाडू पी क्यू आर एस आणि टी एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत पी हा क्यूच्या डाव्या बाजूस बसला आहे परंतु तो टी चा शेजारी नाही एस आर आरच्या उजव्या बाजूला बसला असून तो क्यूचा शेजारी नाही टी हा क्यूच्या उजव्या बाजूस बसला आहे तर एसच्या उजव्या बाजूस कोण आहे अँसर नंबर बी पी क्वशन नंबर थर्टी सिक्स खालीलपैकी पर कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल संख्यामाला माला किंवा अक्षरश्रेणी हे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे ई जी एफ आय के जे म्हणजेच याच्यामधला ई एफ जी म्हणजे पहिला आणि शेवटचा आणि मधला आय जे के के याच्यामध्ये मधात आलेला आहे आय समोर आणि जे लास्ट तर यामधलं जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए अँसर राहणार आहे यम ओ यन, म्हणजेच ओ मधामध्ये यन बाजूला आणि यम पहिल्या रँकवरती तर अशा प्रकारे हे आन्सर राहणार आहे क्वेश्चन नंबर थर्टी सेवन टू फोर्टीसाठी खालील तक्त्याचा उपयोग करावा खाली तुम्हाला जे काही तक्ता दिलेला आहे त्याचं पर्सेंटेज तुम्हाला व्यवस्थितरित्या काढावे लागतात किंवा ग्राफ दिलेला राहणार आहे किंवा तुम्हाला याच्यामध्ये आलेख पद्धतीनुसार स्तंभालेखसुद्धा दिलेला राहणार आहे पायचार्टसुद्धा दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला याचं विश्लेषण करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मीन मोड किंवा सुद्धा दिलेला असू शकतो तर याच्यामध्ये संस्था पदवी आणि पदव्युत्तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहेत पदवी झालेले विद्यार्थी आणि पदव्युत्तर झालेले विद्यार्थ्यांची टक्केवारी तर हे व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाहू शकता संख्या सत्तावीस पूर्ण विद्यार्थ्यांची पदवी दर विद्यार्थ्यांची संख्या सत्तावीस हजार तीनशे पद्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या चोवीस हजार सातशे क्वेश्चन नंबर थर्टी सेवन एन आणि ओ या संस्थांमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे तर एकूण हंड्रेड जी एकूण विद्यार्थी संख्या आहे ते शंभर टक्केच्या प्रमाणात गृहित धरून आपल्याला त्याचं जे टक्केवारी आहे किंवा विद्यार्थी संख्या आहे ते काढायची आहे अँसर नंबर सी सहा हजार सहाशे एकोणसत्तर क्वेश्चन नंबर थर्टी एट क्यू या संस्थेमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे क्वेश्चन नंबर आन्सर नंबर डी आठ हजार तीनशे बहात्तर क्वेश्चन नंबर थर्टी नाईन आर या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि पदवी विद्यार्थी यांच्या संख्यांचे गुणोत्तर काय आहे याच्यामध्ये आन्सर नंबर डी एकोणास एकोणावीस चौदा क्वेश्चन नंबर फोर्टी आर या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि पी या संस्थेतील पदवी विद्यार्थी यांच्या संख्यांमधील गुणोत्तर काय आहे तर आरमध्ये आपल्याला पाहावं लागेल आणि पी मध्ये याच्यामधलं जे काही प्रमाण आहे वेगवेगळं ते आपल्याला घ्यावं लागेल तर आरचं आहे एकोणसाठ तेरा तर क्वेश्चन नंबर फोर्टी वन टू फोर्टी टू साठी खालील तक्त्याचा सा उपयोग करावा यामध्ये सुद्धा टक्केवारी आपल्याला दिलेली आहे आणि टक्केवारी नुसार आपल्याला त्याची जी काही एकरवरती आहे ते, एक ते आपल्याला घ्यायचं आहे तांदुळाचं क्षेत्र गव्हाचं क्षेत्र बार्लीचं क्षेत्र ज्वारीचं क्षेत्र एक्सेट्रा आता फोर्टी वन नंबर पेज सॉरी क्वेश्चन नंबर फोर्टी वन ज्वारी खालील क्षेत्र जर पंधरा लक्ष एकर असेल, असेल। ता 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 तर तांदळाखालील क्षेत्र किती असेल तर आपल्याला ते पर्सेंटेज काढावं लागते आता ज्वारी इथं पाहिलं तर पाच टक्के आहे तर पाच टक्के म्हणजेच पंधरा लक्ष हेक्टर असेल मग या पाच पाच टक्क्यांना पूर्ण हंड्रेड पर्सेंट किती होतात ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं तुम्ही व्यवस्थित काढून घ्या तर तांदळाखालील जे क्षेत्र आहे टक्केवारी जर म्हटलं तर वीस टक्के तर मग आपल्याला ज्वारी खाल्लं पंधरा टक्के पंधरा लक्ष तर मग याच्यामध्ये अँसर नंबर ए साठ लक्ष एकर क्वेश्चन नंबर फोर्टी टू गव्हाचे उत्पादन बार्लीच्या उत्पादनाच्या सहा पट असेल तर गहू आणि बार्ली यांच्या प्रति एकरी उत्पादनामधील गुणोत्तर काय असेल तर याच्यामध्ये गहू आणि जे बारली जे 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 आहे याचं जे प्रति एकरचं गुणाचं जे प्रमाण आहे ते तिनास एक राहणार आहे तर आपल्याला गहू वीस टक्के आणि बार्ली दहा टक्के म्हणजेच तिनास एक क्वेशन नंबर फोर्टी थ्री इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम कोणता आता योग्य जे काही इंटरनेटवर जे आधारित जे उतरता क्रम असते किंवा चढता क्रम असते त्यानुसार आपल्याला लावायचा आहे ॲन्सर नंबर सी आहे पहिला येणार आहे हॉटमेल दुसरा येणार आहे गुगल तिसरा येणार आहे फेसबुक आणि चौथा येणार आहे व्हॉट्सॲप क्वेशन नंबर फोर्टी फोर मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालील गटात न ना बसणारा घटक ओळखा आता जे कार्यानुसार जे खालील घटक न ना बसणारा वेगळा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर विंडोज अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे एम एस ऑफिस लनिक्स युनिक्स तर याच्यामध्ये अँसर नंबर एम एस ऑफिस विंडोज क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह संगणिके फाईलीच्या संदर्भात पी डी एफ या लघुरूपाचा विस्तार काय अँसर नंबर डी पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल इथं फाईल किंवा फॉर्मॅट एकच होणार आहे तर अँसर नंबर डी राहणार आहे क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक सेवा आहे ॲन्सर नंबर ए प्ले स्टोर क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन वेब टू पॉईंट झिरो सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ॲन्सर नंबर बी या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो क्वेश्चन नंबर फोर्टी एट खालीलपैकी योग्य जोडी ओळखा ऍन्सर नंबर ए उबन टू ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही उबन टू क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन उश, औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राग काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते यामध्ये वीट तयार करण्यासाठी किंवा रस्ते निर्माण करण्यासाठी दोन्ही बी आणि सी ऑप्शन योग्य आहेत क्वेश्चन नंबर फिफ्टी जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखे प्रत्येक वर्षी साजरा केला जातो ॲन्सर नंबर बी पाच जून क्वेश्चन नंबर फिफ्टी वन खालीलपैकी कोणत्या कायद्यांमुळे नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे ॲन्सर नंबर ए पर्यावरण संरक्षण कायदा क्वेश्चन नंबर फिफ्टी टू खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमानवाढीत जास्त करून कारणीभूत आहेत आन्सर नंबर बी कार्बन डायऑक्साइड क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही अँसर नंबर डी कोळसा हा पारंपरिक स्त्रोत नाही तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोणते आहेत सौ भरती ओटी भू औष्णिक जे संपत नाही त्याला अपारंपरिक म्हणतात आणि जे संपू शकते त्याला पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात म्हणून कोळसा हा पारंपरिक ऊर्जा स्त्रोत मोडतो क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर खालीलपैकी कोणता प्राणी उच्च भक्षक आहे तर आन्सर नंबर डी वाघ क्वेशन नंबर फिफ्टी फाईव्ह भारतीय विद्यापीठातील विद्या वाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई भांडार आहे अँसर नंबर बी शोध गंगा क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणांची निश्चिती करते अँसर नंबर बी एम एच आर डी एम एच आर डी तर बाकीचे जे आहेत ते नियंत्रणाचे काम करतात भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व अधिस्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ॲन्सर नंबर बी जे काही ए ग्रेड बी ग्रेड देत असतात त्याला म्हणतात नॅक क्वेश्चन नंबर फिफ्टी एट यू जी सीच्या दहा बिंदू सी बी सी एस पद्धतीमध्ये श्रेणी ए प्लस म्हणजे ॲन्सर नंबर सी उत्तम क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन एक की जे शिक्षण क्रमाचे मापन करते ते आन्सर नंबर ए श्रेयांक मीस ग्रेड भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते आन्सर नंबर ए डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो